हजार 30 सप्टेंबरची यावल येथील साने गुरुजी विद्यालयात स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाअंतर्गत नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची बातमी. यावल येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या अंतर्गत स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी पुढाकार घेण्यात आला. या कार्यक्रमात मुख्याध्यापक एम के पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावल येथील नगर परिषद संचलित PM श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि यावल नगर परिषद यांच्या संयुक्त उद्यमाने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम शाळेत घेण्यात आला. यावल नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राजेंद्र फातले, स्वच्छता विभागाचे सत्यम पाटील, मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा हा उपक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली व त्यांच्याकडून परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आले. या कार्यक्रमात नगर परिषदच्या शहर समन्वयक स्नेहा रजाने, प्रभारी मुकादम कल्पना घारू, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे अजय मेढे यांची उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नगरपालिकेचे शेख मंजर, नितीन पारदे, अजहर शेख, अमर चांगरे आदींनी परिश्रम घेतले. सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय, मग विचार काय करतो भावा, भर बॅग आणि निक गोवा. गोवा जायचंय, थांबायचंय कुठे, राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे, पडला ना प्रश्न. मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा. एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे, खर्च लागणार किती, फिरणार कुठे, खर्च लागणार किती. एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा. तेव्हा विचार कसला करताय, तयारी करा, फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा. तेथूनच गावात समृद्धी येण्यासाठी मी माझे गाव अधिक स्वच्छ व सुंदर ठेवेन. उघड्यावर कुठेही घाण होऊ देणार नाही. सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे वैयक्तिक स्तरावर व्यवस्थापन करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन आणि सर्वांना तसे करण्यासाठी प्रवृत्त करेन. मी ओला कचरा आणि सुका कचरा यांचे घरातच विलगीकरण करेन आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावेन. मी प्लास्टिक मुक्तीसाठी सदैव तत्पर राहील. वापरा आणि फेका प्रकारच्या प्लास्टिकाच्या वस्तू आणि थैल्या वापरणार नाही. मी अशी शपथ घेते की माझे घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी माझी आहे व मी ती पार पाडेन आणि इतरांनाही यासाठी प्रवृत्त करेन. स्वच्छतेच्या कार्यात मी सदैव योगदान देऊन गाव हागणदारी मुक्त अधिक बनवण्यासाठी आणि त्यात स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी मोलाचे सहकार्य करेन. जय हिंद, जय स्वच्छता. जय हिंद, जय स्वच्छता. जय हिंद, जय स्वच्छता.